पंढरपूर मध्ये आंबर आणि गुंड पाटील बंधू निर्मित सागर डेव्हलपर्स घेऊन येत आहेत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प, तुमच्या स्वप्नातील हक्काचे घर, जिथे लवकरच नगरपालिकेचा डीपी रोड उपलब्ध होणार आहे। याशिवाय 40 फूट कॉन्क्रीट रोड, अंडरग्राउंड ड्रेनेज, डीमार्ट पासून हकेच्या अंतरावर कंपाउंड युक्त क्षेत्र, स्ट्रीट लाईटची ही सोय, स्वतंत्र पाणी कनेक्शन, तसेच बगीचा, ओपन जिम आणि वॉकिंग ट्रॅक अशा नानाविध सुविधांनी युक्त पत्ता चंद्रछाया पार्क, चंद्रभागा बस स्थानकासमोर, जुना अकलूज बायपास रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील पीव्हीआर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। मिसेस उपमुख्यमंत्री अमृता फडणवीस यांना लाच ऑफर केल्याच्या आरोपानंतर अटक झालेल्या अमिषा जयसिंघानीच्या पित्याने 2014 साली तत्कालीन शिवसेनेत प्रवेश केला होता असा दावा सोशल मीडियावर केला जातोय। तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत जयसिंघानीचा फोटो समोर आलाय। या फोटोमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली। अनिक्षा जयसिंघानीचा वडील म्हणजेच कुख्यात बुक्की अनिल जयसिंघानी याने 2014 साली तत्कालीन शिवसेनेत प्रवेश केला होता असा दावा केला जात आहे। त्यामुळे अमृता फडणवीस यांच्या फसवणूक प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे। अनिक्षा ही बुक्की अनिल जयसिंघानीची मुलगी असून तो सध्या फरार आहे। त्याच्यावर महाराष्ट्र आणि गोवा आणि आसाम मध्ये सरकारी अधिकाऱ्यांना धमकावणे, फसवणूक करणे यासारखे गुन्हे दाखल आहेत। अनिक्षाने कायद्याचा अभ्यास करत असून ती सध्या उल्हासनगर मध्ये राहते। या प्रकरणानंतर राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झडताना पाहायला मिळत आहेत। उद्धव ठाकरे आणि कुख्यात बुक्की अनिल जयसिंघानी यांच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करीत तुमच्या मालकासोबत असणारा हाच तो सट्टा बुकीज अनिल जयसिंघानी, सट्टावाले मटक्यावाले यांच्या जीवावरच तुमची फडफड सुरू होती अशी टीका माशिरचे आमदार राम सातपुते यांनी केली आहे। शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।